दिसायला ही एकसारख्याच असतात. त्यांची आवड निवड, ठेवण, सवयी, चालणं बोलणं सारखंच. पण एखाद्या परीक्षेत त्यांना मार्कही सारखेच मिळाले तर आश्चर्य वाटलं ना. हे असंच काहीस घडलंय कोल्हापुरात. आणि फक्त कोल्हापुरातच नाही बरं का, तर राज्यातील 4 जुळ्या भावंडांनी सेम टू सेम मार्क 10वीत मिळवून सर्वांनाच अचंबित केलंय. ऐकावं ते नवलच असंच घडलंय हे. कोल्हापुरातील उषाराजी हायस्कूल मधील पुण्यदा आणि भाग्यदा या जुळ्या बहिणी अभ्यासातही हुशार, त्या जोडीला विविध कलागुणात पारंगत असणाऱ्या या बहिणी. आई बाबांच्या अभ्यासासाठी त्यांना नेहमी योग्य मार्गदर्शन मिळालं. पण त्याचबरोबर या दोघींनाही सारखीच खेळणी कपडे त्यांनी घेतले, त्यामुळे अभ्यासासाठी एकमेकींची साथ सोबत असल्यानं दोघींनीही जोमानं अभ्यास करून 10वीच्या परीक्षेत 97.40% असे समान गुण मिळवले आणि 3 विषयांमध्ये दोघींना सारखेच गुण मिळाले. माझं नाव पुण्यदा सुधांशु नाईक. मला 10वीच्या परीक्षेमध्ये 97.40% मिळाले. माझ्या बहिणीने सांगितलं की आम्ही अभ्यास कसा करायचो, पण या अभ्यासासोबतच आम्ही हे अख्खं वर्ष खूप एन्जॉय केलं. शाळेला किंवा क्लासला सुट्टी मिळेल तेव्हा आम्ही बाहेर जायचो, फिरायला जायचो, मुव्हीला जायचो, पण ह्या सगळे एन्जॉय करण्यामध्ये सुद्धा आमचा अभ्यासाचे विषय सुरूच असायचे. आम्ही मैत्रिणींसोबत बाहेर जायचो तेव्हा पण एकमेकींचा अभ्यास कसा होईल याचा जास्त विचार करायचो. या सगळ्या गोष्टीतून आमचा एकमेकींचा अभ्यास सुद्धा सुरू होता. तसंच टेन्शन किंवा रिलीफ एक प्रकारचा मिळत होता आम्हाला. मला हेच तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की जे कोणी 10वी आता देणार आहे त्यांनी अभ्यासाचं कुठलंही टेन्शन घेऊ नका. हे अख्खं वर्ष तुम्ही मस्त एन्जॉय करा, पण जेव्हा कधी तुम्ही अभ्यास करायला बसाल तो एकदम प्रामाणिकपणे नीट करा. म्हणजे तुम्हाला 10वीला उषाराजी हायस्कूल या शाळेत शिकायचे. यावर्षी मी 10वीची परीक्षा 97.40% या मार्कांनी पास झाले. मी चाटे कोचिंग क्लासेसमध्ये जायचे. आमच्या दोघींचं सुद्धा रुटीन 6:30 सुरू व्हायचं, ते डिरेक्टली संपायचं असतं 8:00. 5:30 आमचे रिक्षा मामा क्लासला घेऊन जायला यायचे. त्याच्या आधी आई आम्हाला डबा करून द्यायची, आमच्या सगळ्या वेळा सांभाळायची. चाटे व शाळा दोघीमध्ये आमचे खूप पेपर सोडवून घेतले, आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन करून घेतलं, त्याचमुळे आम्हाला एवढे मार्क पडू शकले. आणि मेन म्हणजे आम्ही ज्या संस्कृत क्लासमध्ये जायचो तिथे पण आमची खूप चांगली तयारी करून घेतली, त्याचमुळे आम्हाला संस्कृतमध्ये 100 पैकी 100 मिळू शकले. युजली आम्ही दोघी पण एकत्रच अभ्यास करायचो, एकमेकींचे डाऊट सोडवायचो, अगदी एकमेकींचे पेपरही रिचेक करून एकमेकींना चुका दाखवायचो, त्यामुळेच आम्हाला एकमेकींना हेल्प व्हायची. पण एवढे सेम मार्क पडतील असं कधीच वाटलं नव्हतं, हे आमच्यासाठी पण खूप शॉकिंग होतं. थँक्यू. उषाराजी हायस्कूलमध्ये पुण्यदा आणि भाग्यदा यांनी 8वीपर्यंत मराठीतून शिक्षण घेऊन त्यानंतर सेमी इंग्लिशमध्ये प्रवेश घेतला. योग्य अभ्यास, पुरेपूर वेळेचा वापर आणि त्याबरोबरच आपले छंद जोपासत अगदी टेन्शन न घेता 10वीची परीक्षा या जुळ्या बहिणींनी दिली. आणि त्यासाठी केलेले प्रयत्न सफल झाले. आणि जुळ्या मुलींनी कमाल आणि या जुळ्या बहिणींनी सारखेच मार्क मिळवत चक्क शाळेतही 2रा क्रमांक पटकावला. या जुळ्या बहिणींची आज जिल्ह्यात चांगली चर्चा सुरू आहे आणि त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. लोकमतसाठी कोल्हापूरहून दुर्वा दळवी यांचा रिपोर्ट.